नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका। घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येतोय आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1,000 रुपयात पाण्याचा टँकर। तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका। अधिक माहिती आणि टँकर बुकिंगसाठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा। श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सन 1990 पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी 916 चे तयार, तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील। तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी। बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू। तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या। पत्ता: शॉप नंबर 7, आशिष अपार्टमेंट, गणपती मंदिर रोड, मांडा, टिटवाळा पूर्व। संपर्क समीर मसिलकर 9820872632 किंवा 9702312951। भिवंडीत महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाया मामा यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन, हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाया मामा यांनी मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या निमित्ताने आयोजित केलेल्या विशाल रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे, काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, आरपीआय सेक्युलर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख विश्वास थळे, भिवंडी शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे, भिवंडी शहर प्रमुख प्रसाद पाटील, तालुका प्रमुख कुंदन पाटील यांसह हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांतील घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। सकाळी गुंदवली येथील घरातून निघताना कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले। भिवंडी शहराच्या सीमेवर टेमघर येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर स्वर्गवासी धर्मवीर आनंद दिघे चौकातील स्मारकास पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास बाया मामा व जितेंद्र आव्हाड यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या विशाल अशा रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ सेक्युलर, शेतकरी संघटना या राजकीय पक्षांसोबत पाठिंबा दिलेल्या असंख्य सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। भिवंडी लोकसभेतील जनतेच्या मनामध्ये विद्यमान खासदार कपिल पाटील व भाजपा पक्षाबद्दल असलेली चीड आजच्या या रॅलीमध्ये सहभागी विशाल जनसमुदायातून प्रतीत होत आहे, अशी प्रतिक्रिया उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी दिली असून कोणतेही शक्ती प्रदर्शन करण्याचे आमच्या मनात नसताना सुद्धा भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनताच आजच्या माझ्या रॅलीत उपस्थित झाली आहे। त्यांच्या मनात असलेले चीड व्यक्त करण्यासाठी ते आलेले आहेत, त्यामुळे आमचा विजय नक्की आहे असा विश्वास सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे। आजच्या रॅलीसाठी आम्ही कोणतीही ताकद लावलेली नसताना बाळ्या मामा यांच्यावर जनतेचे प्रेम असल्याने त्यांनी या रॅलीत हजेरी लावली आहे। कपिल पाटील व भाजपा यांच्यावर असलेला राग जनतेने रस्त्यावर उतरून व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली असून महाविकास आघाडीमधील कोणीही नाराज नाही। काँग्रेसचे दयानंद चोरगे नाराज, रशीद ताहीर नाराज, रुपेश म्हात्रे नाराज असल्याच्या वावड्या विरोधकांनी उठवल्या होत्या, त्या आज सर्व हवेत विरल्या असून महाविकास आघाडी, इंडिया आघाडीमधील आम्ही सर्व सोबत आहोत, उमेदवारी दाखल होईपर्यंत सर्वांना अधिकार असतो,
नशीब आजमावण्याचा त्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात, पण एकदा निर्णय झाला आणि आम्ही सर्व एकत्र कामाला लागलो आहोत अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दयानंद चोरगे यांची नाराजी संपली. भिवंडी या परंपरागत मतदारसंघासाठी काँग्रेस सुरुवातीपासून आग्रही होती. कोकण प्रांत पदाधिकारी यांच्या बैठकीत तसा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला होता. कार्यकर्त्यांचा आग्रह होता म्हणून मी उमेदवारी दाखल करणार होतो, पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय विधानसभा निवडणुकीत होणार नाही याची शाश्वती दिल्याने मी बाळामामा यांच्यासोबत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे कालपर्यंत बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेले दयानंद चोरगे यांनी दिली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.